देशातील मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलं. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ थांबत नाही. या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते, महाराष्ट्र राज्याचे कृषी आणि सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम आणि जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन पुकारण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नेते जे के जाधव, सुधीर जाधव, प्रमोद जाधव, रतन पाटील यांच्यासह युवा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोटरसायकल, बैलगाडी घेऊन आंदोलनात सहभागी झाले. नवीन एसटी स्टँड पलूसपासून आयबीपी पेट्रोल पंप पोलीस स्टेशनपर्यंत मोटरसायकल ढकलत नेत आंदोलन पुकारण्यात आलं. या मोर्चाचं संयोजन पलूस तालुका काँग्रेस कमिटी, पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं करण्यात आले. पलूस तालुका काँग्रेस कमिटी, फादर काँग्रेस, युवक काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गॅस, पेट्रोल, डिझेल प्रचंड प्रमाणामध्ये दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जगणं मुश्किल झालेलं आहे. तेलाचे आणि गॅसचे दरवाढ झाल्यामुळे इतर जे फळभाज्या, धान्य, पालेभाज्या, वाहतुकीच्या खर्चामुळे ह्या सगळ्या गोष्टीची दरवाढ झाल्यामुळं हातावरती पोट असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं अतिशय कठीण झालेलं आहे. आम्ही काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन ही दरवाढ केंद्र सरकारनं त्वरित मागं घ्यावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही आता इथून तहसीलदार कार्यालयावरती जाऊन त्यांना निवेदन देणार आहे आणि निवेदन दिल्याच्या नंतर त्याची कार्यवाही त्वरित व्हावी. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळावा, त्याला रोजी रोजी रोटी खाऊन जगता यावं अशा पद्धतीचं धोरण हे केंद्र सरकारचं असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या संपूर्ण काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या संपूर्ण भाजप केंद्र सरकारचा धिक्कार करतो. मोदी सरकारचा धिक्कार, मोदी सरकारचा धिक्कार, मोदी हटाव, देश बचाव, मोदी हटाव, देश बचाव, मोदी हटाव, देश बचाव. एसबीएन मराठीसाठी जमीर सनदीसह संदीप नाझरे, पलूस.